भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खोपोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने अल्पदरा श्रवण यंत्र तसेच नेत्र शिकार शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भेट देऊन या योजनेचा लाभ घेतला. खोपोलीतील ज्येष्ठ नागरिक सभेच्या सभागृहात या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व महिला शहराध्यक्ष शोभाताई काटे यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अपर्णा मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, उपाध्यक्ष चंद्रप्पा अनिवार, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंपळे, कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख, युवा नेते सचिन मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुलकर, सरचिटणीस विनायक माडपे, वैद्यकीय सेलचे डॉक्टर बबन नारगोजे, विकास खुरपुडे, महिला शहर सरचिटणीस अश्विनी अत्रे, गोपाळ बावसकर, राहुल जाधव, रसिका शेटे, गीता मोहिते, अनिता शहा, सिद्धेश पाटील, अनिल करवणूक, त्याचप्रमाणे विविध सेवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या शिबिरात 100 नागरिकांनी श्रवण यंत्राचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला सुधागड तालुका अध्यक्ष राजेश मापरा व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. आपला मतदारसंघ, आपला जिल्हा एवढ्यापुरता न पाहता ते रायगडवासियांपर्यंत पोहोचले, खोपोलीपर्यंत पोहोचले. आपल्यापैकी काही सहकाऱ्यांनी त्यांना संपर्क केला आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आमच्या सर्व सेलच्या सर्व सहकाऱ्यांना देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे खोपोलीवासियांची सेवा करण्याची जी संधी भारतीय जनता पार्टीला मिळेल, भारतीय जनता पार्टी कुठेही मागं राहणार नाही. पंतप्रधानांना मागे एकदा पंतप्रधानांनी पंतप्रधान सहाय्य योजनेतून एका म्हणजे परिस्थितीनं गरीब अशा युवकाला मदत केली होती आणि त्यावेळेला त्यांनी पंतप्रधानांना आभाराचं पत्र लिहिलं की तुम्ही पंतप्रधान सहायता निधी देऊन माझा जीव वाचवला त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याला उत्तर पंतप्रधानांनी लिहिलं आणि सांगितलं की अरे तुला मी जे दिलं आहे ते की मी माझ्या घरातलं दिलेलं नाही, लोकांनी जे पंतप्रधान सहायता निधीमध्ये जे दिलं ते मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो. तर मला असं वाटतं, मोदीजींनी पुढं सांगितलं की मला असं वाटतं की देश तुझ्या उपयोगाला आला आहे, कधीतरी तुझ्या जीवनामध्ये प्रसंग येईल की तुला देशाच्या उपयोगाला येता येईल. तर याची भावना मनात ठेवून तू पुढचं आयुष्य जग, निश्चितपणानं तुला मनापासून शुभेच्छा आहेत. मला आज आपल्याला सांगायचं आहे की नील सोमय्या, मेधा सोमय्याजी, किरीट सोमय्याजी आपल्या परीनं आपल्यापर्यंत काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही आपल्या परीनं जेव्हा केव्हा आपल्याला समाजाला काही देता येईल, आपल्या शेजारच्या कोणावरती अशा पद्धतीची परिस्थिती आली त्यावेळेला त्याच्या कठीण परिस्थितीत आम्ही त्याच्यासोबत राहू. प्रत्येक वेळेला आर्थिक मदत केलीच पाहिजे असं नाही, समाजामध्ये धीर देण्यासाठी सोबत राहणं, आपला वेळ देणं आणि शक्य ती सगळी मदत आपल्या अडचणीत आलेल्या सहकार्यासाठी त्याला करणं हे सुद्धा खूप मोठं कार्य आहे. हे देशाचं कार्य तुमच्या हातातून व्हावं